अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका अस्वलाचा मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 8:45 वाजता अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या निमगाव बोंडगाव देवी मार्गावरील निमगावच्या जवळ उघडकीस आली. याबाबत वन विभागाकडून मिळाल्या प्राप्त माहितीनुसार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 8:45 वाजता निमगाव येथे वन्य प्राणी अस्वल ही रस्त्याच्या कडेला पडून असल्याची माहिती निमगाव येथील नागरिकांनी वन विभागाला भ्रमणध्वनीद्वारे दिली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन कटरे हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी उपस्थित झाले. घटनास्थळाची पाहणी केली असता निमगाव ते बोंडगाव देवी दरम्यान अर्जुनी ते साकोली रस्त्याने अगदी निमगाव जवळ एक वन्य प्राणी अस्वल मादी मृतावस्थेत दिसून आली. अधिक तपास केले असता सदर वन्य प्राणी अस्वलाचा मृत्यू हा अज्ञात वाहनाच्या धडकेने सकाळच्या 4 ते 5 वाजेच्या दरम्यान झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला. घटनास्थळी संपूर्ण चौकशी करून मृत वन्य प्राणी अस्वलाचे शवविच्छेदन प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी सदाशिव अवगान यांचे समक्ष पशुवैद्यकीय अधिकारी महागाव डॉक्टर समीर शेंद्रे यांनी पूर्ण केले. वन्य प्राणी अस्वल यांचे वय अंदाजे 5 वर्षे इतके असावे. शवविच्छेदनानंतर अस्वलाचे मृतदेह वन आगार अर्जुनी मोरगाव येथे दहन करण्यात आले. याबाबतची संपूर्ण कारवाई गोंदियाचे उपवन संरक्षक प्रमोद कुमार पंचभाई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून घटनेचा अधिक तपास वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन कटरे यांच्यासह वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी करीत आहेत. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.